विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आज मी इथे आलो आहे आणि आपल्या सर्वांना भेटून मला खरोखरच खूप आनंद झाला। बेनके साहेबांचे जवळचे सहकारी भाऊसाहेब काशीद गुलाबाई, त्याचबरोबर अरुण शेठ पारखे, सरपंच खंडू शेठ, उपसरपंच नसीरबाई, शांतू अण्णा चेअरमन, आमच्या समेत आलेले वागोले पाटील, माऊली शेठ, पाटील साहेब, श्री उत्तासने, या गावचे सर्वच नागरिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आपले पत्रकार सुरेशजी वाणी साहेब, आज इथं खरोतर एक औपचारिक नाही पण अनौपचारिक आपली एक बैठक व्हावी आणि चर्चा व्हावी यासाठी आता आपली जी काही चर्चा झाली आणि आमदार झाल्यानंतर या गावात येत असताना तुम्ही माझं जे काही आज स्वागत केलं, निश्चित प्रकारे हे गाव पूर्वीपासून बेनके साहेबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं गाव, त्याचं कारण असं आहे की हिंदू मुस्लिम व इतर जातीय धर्माचं सलोखा जपणारं हे गाव आहे। या गावाच्या वरचं खंडोबा मंदिराचं निर्माण करण्यापासून, वन खात्याची परवानगी घेण्यापासून सगळ्या गोष्टी करायचं, तर वल्लभ शेठने सांगितलं जा आणि बांधून टाका मंदिर आणि त्यानंतर तिथली जी काही प्रगती झाली, वन खात्याची जमिनीचं संरक्षण पण त्या मंदिराच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तिथं केलं, हे अत्यंत उत्कृष्ट काम आपण पाहिलं। आणि म्हणून या गावात येत असताना मला एक आनंद वाटतो की मागची आता ही झाली लोकसभा, विधानसभा आणि आत्ताची झालेली ग्रामपंचायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी आपण सर्वांनी जोपासली आणि आपण चांगल्या पद्धतीचा निर्णय ह्या गाव पातळीवर घेतला, याचं समाधान निश्चित प्रकारे माझ्या मनामध्ये। आणि म्हणून आता शाळा दुरुस्ती असेल किंवा ते सुतार समाजाच्या विश्वकर्मा मंदिराच्या जे नवीन आता सभागृह बांधायचं आहे त्याच्या भूमिपूजनासाठी असेल मी इथं आलो आहे, ते विश्वकर्मा मंदिराचं पहिलं काम पण वल्लभ शेठ बेनके साहेबांनीच केलेलं, त्याच्यातून लोकसहभागातून त्यांनी काही वाढीव काम केलं आणि त्यानंतर माझ्या निधीतून तिथं काम होतं, हे मी माझं भाग्य आहे असं समजतो। त्याचबरोबर इथल्या आपल्या शाळा दुरुस्तीसाठी जे काही आता आपण त्याचं भूमिपूजन करणार आहे, हे विशेषतः खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून, त्यांच्या शिफारशीने याच्यासाठी ते पैसे आले। शाळा जरी जिल्हा परिषदची असली किंवा डी पी सीतून हा निधी असला, ते प्रत्येक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य यांना असे टार्गेट दिलं असं की तुम्ही सुचवा ते आपण कामं घेऊ, आणि म्हणून खासदार साहेबांच्या पत्राने, त्यांच्या शिफारसीने हे ते काम मंजूर झाले। विविध कामांची आपली इथे चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने आता ही जी शाळेची इमारत आहे, ही शाळेची इमारत आता खूप जुनी झाली आहे, त्याला पाडण्यासाठी पंचायत समितीने परवानगीसुद्धा दिलेली आहे आणि तुम्हाला जे काही नवीन वर्ग खोल्या करायच्या, मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो की ह्या नवीन वर्ग खोल्या पण तुम्हाला मी आणि खासदार साहेब मंजूर करून देणार। आणि आपल्या शिक्षणाच्या प्रती विशेषतः वल्लभ शेठ बेनके साहेबांचं, एखादं मंदिर बाकी तो बागराने तरी चालू, पण शाळा आणि शिक्षणाच्या प्रती वल्लभ शेठ बेनके साहेबांचं अधिकचं लक्ष आहे आणि त्याच शिक्षणाचं मंदिर उभं राहण्यासाठी खासदार साहेब, ते स्वतः डॉक्टर आहे, मी स्वतः इंजिनियर आहे, शिक्षणाचं महत्त्व महती आम्हाला माहीत आहे आणि ते शिक्षणाच्या संकुलासाठी निश्चित प्रकारची मंजुरी देणार। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्यासाठी आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारची ती जल जीवन मिशन ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या तालुक्यातले प्रथम 10 गावं सिलेक्ट करायची आणि त्या 10 गावं कुठली करायची त्याचे सिलेक्शन पण आपण केले आणि तिथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी आपण कारवाई चालू केली सुद्धा गेलेली आहे। स्पेशल केस म्हणून चिंचोली गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी लगेचच सर्वेअर पाठवून त्याचा सर्वे करून जल जीवन मिशनच्या अंतर्गत चिंचोली गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पण मी डी पी सीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 100% मिटवणार आणि त्याचा आपण मार्ग लावू। रस्ते आता तुमच्या मळ्यातळ्यातले रस्ते, पानंद रस्ते आता तेव्हा केले, त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला निधी पाहिजे, अंतर्गत रस्त्यासाठी निधी पाहिजे,
मला सरपंचाने तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की रौंदळ साहेबांच्या कालावधीमध्ये वल्लभ शेठ बेनके साहेब आणि दिगंबर रौंदळांनी या तालुक्यातले अनेक रस्ते आपण पानंद रस्ते ओपन केले शेतकऱ्यांच्या बांधावर. त्यानंतर एखाद्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामधले पानंद रस्ते जवळपास 750 पानंद रस्ते वल्लभ शेठने त्यावेळेस केले. मग ते टाटा कंपनीचे आपण मशिनरी आणल्या, त्यांच्याकडून डिझेल आणले, लोकांचा काही सहभाग घेतला, लोकांना एकत्रित बसवलं आणि तेव्हा ते रस्ते ओपन केले. आता हे जे रस्ते आहेत हे प्रामुख्याने ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतच्या नकाशामध्ये किंवा त्यांच्या दफ्तरी नोंद होणं गरजेचं आहे, तरच त्याच्यावर आपण शासकीय फंड टाकू शकतो. अशा सगळ्या रस्त्यांची तुमच्या गावातल्या याची एक नोंद करा आणि तुमचे जे अंतर्गत रस्ते असेल हे असेल तुम्हाला कुठं कुठं निधी पाहिजे ना प्राधान्य क्रमाने त्याची यादी तयार करा. त्या सगळ्या रस्त्यांचं काम करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि प्राधान्य म्हणून मी आजच तुम्ही माझ्याकडे उद्या परवा ऑफिसला या, तुम्हाला 50 लाख रुपयाचा निधी मी रस्त्यांसाठी देतो. कुठं खर्च करायचा तर तुम्ही ठरवायचं. अंतर्गतसाठी कुठं प्राधान्य द्यायचं, कुठं अजून काय करायचं आहे, अजून विविध हिट्स काय काय आहे त्याच्याबद्दल मी तुमची चर्चा करेल. सगळ्या रस्त्यांची नावं, त्याची लांबी, त्याचे सगळे नोंद सही. नोंद जर होत नसेल तर आपण तहसीलदारचा आदेश काढू, त्याच्याकडे तुम्ही अर्ज द्या, ते तहसीलदार त्याचे आदेश काढत की हा पानंद रस्ता आहे आणि हा करणं गरजेचं आहे, त्याचा शासकीय आदेश आला तरी आपण त्याच्यावर निधी टाकू शकतो. अशा प्रकारची तुम्ही ती कारवाई करा. मुस्लिम समाजाच्या सभा मंडपासाठी पण 5 लाख रुपयाची मागणी जी काही बिलालभाईंनी केलेली आहे तशी तर त्यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या त्या विविध कामांसाठी त्यांना जे सभागृह लागते त्याच्यासाठीही मी 5 लाख रुपयाचा निधी माझ्या स्वतःच्या फंडातून त्यांना देतो. तुम्ही जे काही मोठा आता मंडप सभा मंडप करायचं ते जे म्हणतायत ते आपण सगळेजण तिथं पाहू आणि खूप मोठं काम असेल तर कशातून आपल्याला ते बसवता येईल त्याची जरा आखणी करू. पण ते पण काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेल. पण मी त्याचा आता शब्द देणार नाही कारण नुसते याच्या हवेत गप्पा मारायच्या आणि हे करूंगा आणि ते करूंगा आणि करायचं मात्र काही नाही असं माझा स्वभाव नाही. म्हणजे जेव्हा करता येईल तेव्हा निश्चित प्रकारे करेल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खंडोबा मंदिर आणि परिसरासाठी तुम्हाला जे काही विकास कामं करायचे जे काही पुढे न्यायचे त्यासाठी पण आपण काम करू. पण शेवटी पर्यटन क्षेत्र डेव्हलप करत असताना पर्यटक तिथं आकर्षित होण्यासाठी आपल्याला तिथं ज्या गोष्टी आपण करू त्याच्यानंतरच पर्यटक येतील अशी काय गॅरंटी खात्री नाही. पण आपल्याला त्याला विचारपूर्वक पावलं टाकले गेले पाहिजे. काही आपल्या जुन्नर तालुक्याचे गाव आहेत तिथले सरपंच अत्यंत कर्तव्यदक्ष मी तुम्हाला सांगेल की तिथं त्यांनी फॉरेस्टच्या माध्यमातून जे काही टुरिझम हब त्यांनी प्लॅन केलेलं आहे अशा 2-3 ठिकाणी अत्यंत उल्लेखनीय काम चालू आहे. एक विशेष गोष्ट आपल्याला मदतीची जी ठरणार आहे ती म्हणजे वडस धरणाच्या जी काही इरिगेशनची जी कॉलनी आहे वडस तिथं आता एक नवीन प्रकल्प उभारणार आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे शिव संस्कार सृष्टी. त्याची पर्यटन मंत्र्यांबरोबर मीटिंग झाली. याचा सगळा पुढाकार खासदार घेतात डॉक्टर अमोल कोल्हे, नंतर जलसंपदा मंत्री कारण जागा त्यांची त्यांच्याबरोबर झाली. करायचं ठरलेलं आहे कशा पद्धतीने पुढं जायचं आहे याची आता शेवटची मीटिंग अर्थमंत्री म्हणजेच आपले पालकमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडं या तिन्ही मंत्र्यांसोबत खासदार म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे या परिसरातला आमदार म्हणून मी आमची एक बैठक होणार आहे. 100 कोटीचा प्रकल्प आहे. शासनाने किती खर्च करायचा आहे, प्रायव्हेट गुंतवणूकदारांनी किती खर्च करायचा आहे, त्याचे प्रोसिजर कसे राहणार हे आता ते ठरणार आहे. प्रोजेक्ट रेडी आहे सगळा. फक्त आता हा पुढं नेत असताना त्याची अंतिम मंजुरी झाल्यानंतर तो प्रकल्प इतका भव्य आहे. पर्यटकांची संख्या जसं शिवनेरी किल्ल्यावर भेट देण्यासाठी येतात त्याच्या दुपटीने तिपटीने जवळपास 10-15 पटीने वाढ होणार आहे. आत्ताचीच ऑनलाईन ॲव्हरेज मागच्या वर्षीच करोनाचा कालावधी जर सोडला तर त्याच्या आधी जवळपास 1,000 ते 1,500 ते 2,000 शिवभक्त पण त्याला पर्यटक म्हणू नये शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर आहेत. आणि हा जर प्रकल्प झाला तर जवळपास 5-6 हजार तर नक्कीच लोक येतील अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे. आणि जेव्हा ते पर्यटक किंवा शिवभक्त शिव संस्कार सृष्टीच्या साठी इथं येईल कारण ते देशाचं आकर्षण राहणार आहे
असा एवढा मोठा प्रकल्प आहे. जेव्हा ते लोक येतील त्यानंतर इथं सोनर तालुक्यामधले पण पर्यटन क्षेत्र छोटे छोटे कुठं कुठं काय काय आहे त्याचं जेव्हा चित्र त्यांच्याकडे येईल किंवा मग इकडं पण आपण व्हिजिट केलं पाहिजे. त्यामध्ये चिंचोलीचा पण खंडोबा आणि त्याचा जो वनविभागातला जे डोंगर आपण जो सजवलेला आहे भविष्यात आपलं करायचं आहे त्या अनुषंगाने आपण ते करू. खासदार साहेबांचं जे प्रोजेक्टचं जे प्रेझेंटेशन आहे त्या शिव संस्कार सृष्टीचं प्रेझेंटेशन जुन्नर तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह पत्रकारांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांसह समाजसेवी संस्थांसह येत्या काही दिवसामध्ये खासदार साहेब करणार आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण हे सगळं करत असताना हा करतोय का तो करतोय किंवा हा पक्ष करतोय का त्यापेक्षा जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये हे होत आहे याचा सहभाग आणि आनंद सर्वांनी त्याच्यामध्ये घेऊन अजूनही काही कोणाचे सजेशन असेल ते घेऊन आपण पुढे जाऊया. आणि ती मीटिंग जेव्हा होईल तेव्हा सरपंच उपसरपंच भाऊसाहेबांना आम्ही तिथं आमंत्रित करू की जेणेकरून तुम्ही हा प्रकल्प करत असताना आमच्या याच्याकडं लक्ष देऊन त्याचं याचं कनेक्शन कसं होईल किंवा अजूनही काही त्यांच्या मनामध्ये संकल्पना आहेत असं आपण त्यांच्यावर चर्चा करून निश्चितच त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. म्हणून जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास वल्लभ शेठ बेनके साहेबांनी प्रत्येक गावोगावी असं केला तसं जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये विकास करण्यासाठी या तालुक्याचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने मी तर कटिबद्ध आहेच. पण चिंचोली गावामध्ये पण मात्र चांगल्या पद्धतीचे कामं तुम्ही जे काय आता मांडणी केलेली आहेत त्यासाठी मला माझ्यासह तुमच्या सर्वांची साथीची गरज आहे. शेवटी देणारा भक्कम माणूस म्हणजे अजितदादा पवार माझ्या पाठीशी आहे. कोरोनाचा काळ असताना पण तालुक्यात आपण अनेक कामं आणली. काम करत असताना त्याचं नियोजन आपलं सर्वांना एकत्रित करायचं कारण मला सगळीकडं सर्व बघता येणार नाही. त्याचे फॉलोअप त्याचे सगळ्या गोष्टी मी जेव्हा जेव्हा तुम्हाला ते सांगेल ते बारक्याने तुम्ही करावं अशीच माझी अपेक्षा आहे. आणि निश्चित प्रकारे आपण एकत्रित येऊन भविष्यात चिंचोली गाव आणि परिसरातलं चांगल्या प्रकारचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगतो मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अरुण पारखे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव जरी झाला तरी गावाच्या प्रती या मतदारसंघाच्या प्रती त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन अत्यंत चांगलं काम केलं पक्षाची संघटना बांधली भविष्यातही आपलं काम करतायत. म्हणून मला मी मागं म्हणजे सकाळी पारुण्याला पण सध्या इथं पण सांगतो की सावरगाव जालेवाडे गटामध्ये म्हणजे जो काही निधी आलेला आहे विविध निधी येतात शिवनेरी विकासचा जवळपास 8-10 कोटीचा निधी याच घाटात आहे आणि शिवनेरी कल्ला आपल्या परिसरात आहे आणि ते सगळे रस्ते असतील 25-15 निधी आहे नाबाडचा आहे आपल्या डोंगरीचा आमदार फंड तर आहेच आहे आपले नागरी सुविधा जनसुविधा जिल्हा परिषद DPC मधून अशा विविध योजनेतून आपण इथं काम करतोय. वडसच्या आता उपसा जे करायचं खिल्लारवाडीचे तिथे त्याचं योजनेचं मागच्या वेळेस मागच्या सरकारने विजय बापू शिवतरणे त्याचं सर्वे करण्यासाठी टेंडर काढलं होतं पण ते प्रत्यक्षात ते काय झालं नाही कारण ज्याने टेंडर घेतलं तो फिराकलाच नाही आता ते परत त्याचं आपण रिटेंडरिंग करतो भविष्यात त्यालाही भरपूर निधी लागणार आहे. आणि विविध इरिगेशनचे कामं तालुक्यात प्रत्येक ठिकाणी आता नवीन चालू आहे. पाण्याच्या बाबतीत आपल्या या मीना खोऱ्यातल्या लोकांना पाणी कमी पडणार नाही म्हणून वडसचं पाणी कुकडी प्रकल्पाला वापरायचं नाही असा निर्णय आपण घेतला नाही तर वडस धरणाच्या मागचे लोक आणि इकडचे लोक यांचे काय माहिती जरा वादावादी व्हायचे भांडण व्हायचे की 1-2 वर्षात कधी काय झाले नाही भविष्यातही होणार नाही. परत चिलेवाडीचा पाईपलाईन आहे पिंपळगजोग्याच्या मागचे काळू नदीचं पाणी आपलं इकडे वळवायचं आहे असे आपले सगळे कामं चालू आहे. प्रत्येक धरणाच्या मेकॅनिझम त्यांच्या मेकॅनिकल गेट तिथे इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स तिथल्या गळती तिथल्या डागडुजे आपण करून जवळपास 10-12 कोटी रुपये खर्च करून ते सगळं पूर्णपणे चांगलं केलेलं आहे. अशा विविध कामं आहेत. यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प वल्लभ शेठच्या मनामधला जो प्रकल्प होता येडगाव धरणाशेजारी त्याला आता चालना दिली त्याला आता 9 कोटी 40 लाख रुपये रस्त्याला टाकले तिथे वेगळा होणार आहे तर तो अम्युजमेंट पार्क सारखा आहे म्हणजे वॉटर स्पोर्ट्स प्लस असं अम्युजमेंट पार्क असं जिकडे असतं SL वर्ल्डला किंवा इथे तसा तो प्रकल्प आहे. हा शिवसंस्कृत सृष्टीचा एक वेगळा प्रकल्प आहे. परत शिवनेरी किल्ल्यावर रोपवेचा त्याचा अप्पर स्टेशन लोअर स्टेशन फाइंड आउट केले त्याच्या सर्वेसाठी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट चालू आहे असे विविध कामं करतोय. आता काल मी आदिवासी विभागात देवळी गावात दरे वस्तीत गेलो
ह्या तालुक्यात प्रत्येक आदिवासी गावात आणि पाड्यात वल्लभ शेटले लाईट पोहोचवली, विविध ठिकाणी सबस्टेशन केले. मागील पंचवर्षात म्हणजे मला काही दोष द्यायचा नाही कोणाला, पण मागच्या पंचवर्षामध्ये लाईट्सची न्यू कनेक्टिव्हिटी आणि न्यू सबस्टेशन हे कुठंच झालं नाही. त्या दऱ्या वस्तीमध्ये जी वस्ती आपली राहिली होती तिथं स्वातंत्र्य काळापासून लाईट नाही. तिथं लाईट आपण 1.5 वर्षात नेली, आत्ता 75 पोल टाकून 63 DP टाकून 42 घर आहेत, पण त्या घरांसाठी आपण तिथं लाईट नेली आणि त्यांच्या मनामधला जो आनंद होता ते लाईट नेतो. म्हणजे हे कामं सगळे आहेत हे अजितदादांच्या माध्यमातून होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहेत, अरुण शेटची इथली बांधिलकी चांगली आहे. म्हणून भविष्यातला सावरगाव धालेवाडी गटातला पण जिल्हा परिषद सदस्य हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यात चिंचोलीकर कुठं माग पडले नाही पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.